हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बिना चाचणी बिना मावा सुख्या नारळाच्या एकदम स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणाऱ्या लाडूची रेसिपी खूप वेळा काय होतं ना पाक बनवायचं म्हणून आपण लाडू बनवणं टाळतो किंवा ते बनवायला बघत नाही कारण बऱ्याच लोकांचा जो पाक असतो ना तो परफेक्ट बनत नाही आणि नंतर मग लाडू आपले बिघडतात आजची ही जी आपल्या नारळाच्या लाडूची रेसिपी आहे याच्यामध्ये कोणताही मावा खोवा किंवा अजिबात त्याच्यामध्ये पाकाचा वापर केलेला नाही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी एकदम परफेक्ट हे तुमचे लाडू बनतील नारळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे सुकलेल्या नारळाचे जवळपास अर्धे अर्धे असे काप पाचशे ग्रॅमच्या जवळपास घेतलेले आहेत मार्केटमध्ये नारळ दोन प्रकारामध्ये मिळतो एक म्हणजे अख्खा डोल आणि अर्धे अर्धे कापलेले का तर अर्धे अर्धे कापलेलेच आपल्याला डोल इथे वापरायचे आहेत कारण बरेचदा अख्खा डोल घेतला तर आतून तो खराब निघण्याची शक्यता असते किंवा त्याला बुरशी वगैरे चढलेली असते आता आपण याला किसनीने किसून घेऊया आपल्याकडे काकडी दुधी भोपळा किसायची जी किसणी असते त्यात तेवढ्याच जाडसर किसणीने आपल्याला याला किसून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खोबरं किसण्यासाठी तेवढा वेळ नसेल किंवा तुम्हाला हे काम थोडंसं अवघड वाटत असेल तर मार्केटमध्ये जे रेडीमेड तुम्हाला खोबऱ्याचा किस मिळतो तो, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता परंतु रेडीमेड किसामध्ये त्याचा सगळं ऑइल एक्स्ट्रॅक्ट काढलेला असतो आणि तेवढंच चविष्ट ते लाडू बनत नाही त्याच्यामुळे असं घरी किसलं की त्याच्यामध्ये ऑइल भरपूर असतो आणि खाण्यात एक वेगळीच मजा येते तर सगळं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे आता गॅसवर मीडियम फ्लेमवर कढई ठेवूया आणि दोन चमचे भरून आपल्याला असं तूप घालायचं आहे आता या लाडूमध्ये आपण काय सुद्धा वापर करणार आहोत तर त्याच्यासाठी दहा ते पंधरा मी इथे अख्खे बदाम घेतलेले आहे तुपामध्ये सोनेरी होईपर्यंत हे बदाम तळून घेऊया तुपामध्ये मिडियम फ्लेमवर चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग तळेपर्यंत आपण हे बदाम फ्राय करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रुट्सचा वापर या लाडूमध्ये करू शकता परंतु तुपातून तळून जर असे तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरले तर अत्यंत चविष्ट आणि मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात तर बदाम इथं छान फ्राय झालेले आहेत एका वाटीमध्ये काढून घेऊया आता आठ ते दहा काजूचे काप मी या ठिकाणी घेतलेले आहेत त्यालासुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत छान तुपामध्ये तळून घेऊया काजू आणि बदाम असे वेगवेगळे तळले की व्यवस्थित फ्राय होतात कारण काजूला तळायला फार कमी वेळ लागतो आणि बदामाला तळायला थोडासा जास्त वेळ लागतो काजूसुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया आता उरलेलं जे तूप आहे त्याच तुपामध्ये आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनटापर्यंत हे जे खोबऱ्याचं पीस आहे छान खमंग परतून घ्यायचं आहे मार्केटमध्ये पांढऱ्या रंगाची जी एकदम बारीक कोकोनट पावडर मिळते ज्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात ते अजिबात या ठिकाणी लाडूमध्ये वापरू नका कारण ती मशीनने बनवलेली असते आणि सगळं ऑइल त्याच्यातलं निघालेलं असते त्याच्यामुळे ते शरीरासाठी तर पौष्टिक होणार नाही किंबहुना ना ते खातानासुद्धा तेवढे टेस्टी लाडू वाटणार नाही त्याच्यामुळे असं घरी जर आपण नारळ घेतलं थोडंसं मेहनतीचं काम आहे परंतु चविष्ट असे हे नारळाचे लाडू बनवून तयार होतात अगदी दोन ते तीन मिनटापर्यंत मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान आपल्याला हा नारळाचा कीस असा परतून घ्यायचा आहे बघू शकता इथे थोडासा गोल्डन रंग या खोबऱ्याच्या किसाला आलेला आहे आणि आता हा परफेक्ट किस इथे भाजला गेलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर जवळपास अर्धा लिटरच्या जवळपास मी इथे साईसकट गाईचं दूध घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही फुल फॅट मिल्कचासुद्धा वापर करू शकता किंवा फ्रीजमध्ये तुमच्या जे दूध अवेलेबल असेल त्याचाही वापर तुम्ही करू शकता याच्यानंतर पाचशे ग्रॅम नारळाच्या किसाला जवळपास चारशे ग्रॅम मी इथे साखर घातलेली आहे आता गॅसची फ्लेम हाय करूया साखर दूध व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया या ठिकाणी साखरेचा पाक तयार होईल सगळा पाक आटेपर्यंत आपल्याला एकसारखं या नारळाच्या किसाला चालवत राहायचं आहे अगदी दहा ते बारा मिनिटांमध्ये हे मिश्रण चांगलं आळून येतं आणि लाडू बांधणे इतपत व्यवस्थित तयार होतं आजची ही जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे अगदी सोपी आणि इझिली पहिल्यांदाच जरी कोणी बनवत असेल तरी आरामात बनवू शकतं बरेचदा साखरेचा पाक बनवून हे लाडू बनवायचे म्हटलं की आपले लाडू व्यवस्थित तयार होत नाही पाक व्यवस्थित तयार होत नाही कसा पाक बनवायचा ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपले लाडू मग हमखास बिघडतात तर अगदी इझी सोपी आणि चविष्ट आज ही मी ही तुमच्यासोबत नारळाच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता मिश्रण छान घट्टसर आलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकत आहे त्याने खूप छान स्वादिष्ट आणि सुगंधित हे लाडू तयार होतील त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून ठेवलेले होते त्याला थोडंसं जाडसर मिक्सरमध्ये फिरवून ते सुद्धा आपण आता या मिश्रणामध्ये घालूया आणखी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित याला असं एकजीव करून घेऊया आणि थोडंसं आणखी मिश्रण आळू देऊया आणि दोन ते तीन मिनिटानंतर परफेक्टली आपलं हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे मिश्रण खूप गरम आहे एका ताटलीमध्ये काढून घेऊया चमच्याने व्यवस्थित ताटलीमध्ये हे मिश्रण पसरवून घेऊया आणि याला थोडंसं थंड होऊ देऊया जेणेकरून लाडू बांधताना आपल्या हाताला चटका बसणार नाही पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा तुम्ही या मिश्रणाला थंड करायला ठेवू शकता अगदी पूर्णपणे जरी थंड झालं हे मिश्रण तरीसुद्धा आरामात त्याचे लाडू बांधता येतात कोणताही त्रास जात नाही किंवा खूप घाई गडबड करून लाडू बांधण्याचीसुद्धा आवश्यकता नाही मिश्रण थंड झालं तरीही काळजी करण्याचं अजिबात कारण नाही हे मिश्रण असंच एकदम बाइंडिंग पकडून राहतं याच्यानंतर थोडंसं कोमट मिश्रण झालं की मी इथे लाडू बांधायला घेतलेले आहेत अगदी इझिली आणि काही सेकंदामध्ये हे लाडू इथे वळून तयार होतात इथे बघू शकता अगदी झटपट तुम्ही हे लाडू बांधून तयार करू शकता कुठलाही त्रास जात नाही लाडू बांधताना अगदी इझिली त्या लाडूला बाइंडिंग येते अजिबात पसरत नाही अगदी मौसूत हे लाडू बनवून तयार होतात जिभेवर टाकताच विरघडतात दिसायला अत्यंत मस्त आणि एकदम चविष्ट हे लाडू बनवून तयार होतात अगदी इझिली कोणीही बनवू शकेल अशी ही आजच्या सुकलेल्या नारळाच्या लाडूची रेसिपी आहे रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा नक्की कमेंट करून सांगा मस्त खा स्वस्त रहा, पुन्हा भेटू एका भन्नाट आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय